नमस्कार, मी मंगल मंगल आर्टमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. बघा, मी मागच्या वेळेस तुम्हाला महालक्ष्मी मूर्ती दाखवली होती आपल्या दीपावलीच्या पूजनासाठी, तर मी त्याला कलरिंग कसं करायचं ते सांगितलं होतं, कसं करायचं ते दाखवणार होतं. तर त्याकरता मी आज रेडी झालेली आहे आणि तिथलं साहित्य मी आणलेलं आहे कलर वगैरे करायसाठी. तर ते कलर कसं करायचं ते बघूया. चला, त्याकरता मग मूर्तीला भेटूया. रंगवण्यासाठी घेतो आहोत मूर्ती आता. तर यासाठी मी कलर घेतलेला आहे, तिथं ब्रश वगैरे घेतला, पाणी पण घेतलेलं आहे. तर आपण सर्वात प्रथम आता या मूर्तीला कलर देणार आहोत. तर स्किन कलर सर्वात प्रथम देणार आहोत. बघा, तीन कलर घेतले मी आता, लाल, पिवळा आणि व्हाईट कलर. आता मिक्स करून घेऊया. आता स्किन कलर देऊन घेऊया. आता कलर आपण त्याचा थोडासा ॲड केला आणि परत देतो आहे आपण आता कलर. आता छान स्लो हलक्या हाताने आपल्याला कलर करायचा आहे. अशा प्रकारे आपण स्किन कलर लावून घेत आहोत. आणि मी अगोदर मुलतानी माती लावून 2 दिवस वाळून घेतलेलं होतं. तुम्ही वाटलंच तर व्हाईट कलर पण लावू शकता किंवा चुना पण लावू शकता मूर्तीला. आणि ही मूर्तीचं मी जी बनवली याची लिंक पण मी शेअर करणार आहे. आता फक्त कलरिंगचाच व्हिडिओ टाकत आहे मी. ते पूर्ण आपण कलर केलेला आहे स्किन कलर. बघा, आपण आता ब्लाऊजला डार्क लाल देणार आहोत आणि साडीला डार्क हिरवा. तर हळू आपल्याला कलर करायचा आहे. आपण ब्लाऊजला एकदा कलर करून घेऊ. एकदा साडीला हिरवा कलर देऊन घेतोय. आपण ब्लाऊजला लाल दिला आणि साडी आपण हिरव्या कलरची ठेवतोय. आता हळू द्यायचं आहे कारण दागिने पण आहे त्यामध्ये. तर साडी ओळखून आपल्याला कलर द्यायचा आहे. तर सावकाश हा कलर द्यायचा आहे आपल्याला. खूप सुंदर आपली मूर्ती दिसत आहे. बघा, ग्रीन कलर किती सुंदर दिसतोय आणि खूप छान आपली मूर्ती तयार होते. बघा, आता आपण दागिन्याला कलर करून घेऊ. तर गोल्डन कलर मी दागिन्याला देत आहे. तर मी ट्यूबच वापरते आणि इथे आपल्याला पटकन दिला जातो. बघा, आपली ज्वेलरी किती छान चमकत आहे. आता आपण कानातला पण करून घेऊया. पिवळा कलर आपण घड्याला देऊन घेऊया मटकेला. आणि कॉईन आपण गोल्डन कलरची करणार आहोत. पिवळा कलर दिलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये कॉईन करून घेऊया. गोल्डन कलरचे कॉईन तयार करून घेऊ. बघा, आता आपण केसांना ब्लॅक कलर देऊन घेऊया. बघा, आपण अशा प्रकारे छान कलर देऊन घेतलेला आहे. पाठीमागे तुम्ही बघू शकता. तर मी सर्व बाजूनी असा छान कलरिंग केलेली आहे. तर आता आपण आपले फक्त डोळे राहिलेले आहे आणि मी साडीवरसुद्धा गोल्डन कलरचे डॉट डॉट मारून घेतलेले आहे. तुम्हाला दिसतच असेल आणि इथून मी कॉईन पडताना दाखवले. आता आपण छान प्रकारे ब्लॅक कलरने डोळे करून घेणार आहोत. तर सावकाश आपल्याला काडीच्या साह्याने आपल्याला बारीक, तुमचा कधी ब्रश असेल तर तुम्ही त्यांनी पण करू शकता. आणि मी आता यांनी छान भव्या करून घेणार आहे अगोदर. बघा, आता आपण डोळे करून घेणार आहोत. पूर्ण व्हाईट डोळे करून घ्यायचे. इथं आपण सिंदूर करून घेऊ, हुड तयार करून घेऊ. आपली इथली भवई चुकली होती तर मी त्याला परत स्किन कलर लावून तयार राहू दिलेले वाळायसाठी. आता आपण इकडं लावून घेऊ तोपर्यंत. तसा थोडासा कलर इकडे तिकडे गेला ना तर आपण स्किन कलर लावून परत आपल्याला जसं पाहिजे तसं करू शकतो. स्किन कलर आपल्याला उरलेलाच पाहिजे आपला. मग आता हे डोळ्याचं कलर वाळूस तर आपण काय करणार आहोत, हाताला रेड कलर लावून घेणार आहोत. कलर करून घेऊ. तर अंगठ्याला आपण लावणार आहोत आणि मध्ये जे रेषा असतात त्या चांगल्या असं मारून घ्यायच्या आहे आपल्याला. हे सगळीकडं आपल्या लाल मेहंदी लावल्यासारखं आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि हे जे आहे ते आपण सर्व बोट पण असेच करून घेणार आहोत.
बघा नेल्स आपले रंगून झालेले आहे, तर आता आपण आपले आईज पण छान प्रकारे वाढलेले आहे, तर आपल्याला फक्त व्हाईटच्या ठिकाणी ब्लॅक डॉट द्यायचा आहे, तर तो द्यायचा आहे. मग आपली मूर्ती रेडी झालेली आहे.